शिवसैनिक ठाकरे पत्काय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. ज्या जातीचा आपण ज्या जातीचा ज्या मातीचा आपण अन्न खातो त्या अन्नाची लाज आपण राखली पाहिजे. आणि म्हणून बाळासाहेब टांगड गेल्यानंतर 2004 2009 2025 या ठिकाणी आपल्याला आमदार मिळवले. 2014 देखील तेच झालं. आणि मग 15 वर्ष आज शिवसैनिक या ठिकाणी फक्त भगवा खांद्यावर घेऊन या ठिकाणी शिवसेनेचं काम करत राहिला. आणि आदरणीय आपले आता जे खासदार जे आहेत शिवाजीदादा अडवा पाटील 2004 निवडून आले. आणि या सुरूर तालुक्यामध्ये या खेळ मतदारसंघामध्ये अतिशय विकासाचा धंदा वाद केला आणि शिवसैनिकांना संजीवनी मिळाली. आणि कोण म्हणत शिवाजीदादा काम केलं नाही, शिवाजीदादा भेटत नाही. अरे शिवाजीदादा सारखा माणूस, खासदारासारखा माणूस हे 544 खासदार आहेत, 43 यांच्यापैकी एकमेव खासदार असा असेल की ज्याच्या बंगल्यावरती आठवड्यातून 2 वेळा जनता दरबार होतो असा आपला खासदार. आणि मग मला सांगा खासदार आज हे टीका करायला लागले, खासदार आज हे बोलायला लागले की खासदारांनी काही कामं केली नाही. अरे तुमच्या डोळ्यावर गेले पुसळ तुम्हाला दिसत नाही भूसळ, ही तुमची परिस्थिती किती वाईट व्हावी. राष्ट्रवादीला आपल्या काय कळतच नाही भाऊ. अरे 2:30 भर उन्हात लोक सभेला, भर उन्हात लोक सभेला आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही फक्त कोणतरी क्लिप काढायची, कुठल्या तरी बोळातला फोटो काढायचा, तो व्हायरल करायचा, एवढंच काम तुम्हाला जमतोय. तुम्हाला चांगलं काम तुम्ही कधी केलं बी नाही आणि तुम्ही करणार बी नाही. 1985 सालापासून तुम्ही जोपर्यंत या तालुक्यात सत्ताधारी होता, अरे तुमचा कसा तालुका होता साहेबांनी जायला लोक घाबरत होतो. बंगावर गेला विचारायचं कुठून छपतीची इच्छा आणली का, हमखामतीची इच्छा आणली का, तुझ्या गावात मतदान किती झालं अर्थात याला यांच्या नदीला पाणी सुद्धा सोडत नव्हते. आणि भुया आमचा कोणाचाही फोन येऊ द्या, कुणाचाही फोन येऊ द्या, किती वाजता येऊ द्या, जे काम असतं ते काम करताय. शिवसेनेचं आमदार हे करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी दादांनी भरपूर कामं केली. या ठिकाणी आदरणीय दादा बोलणार आहेत, रामशेठ गावडे बोलणार आहेत. कारण आता भामरासने आमचं सांगितलं की आम्ही सगळे एक आहोत, आम्ही एकच आहे, फक्त आमच्या घराच्या चुली वेगळ्या राहत्या. पण आता या दादा लोकांनी तर सगळ्या चुली भरत एका ठिकाणी काही राहिलं नाही. आता बाबा आम्ही सगळीकडे आम्ही जिल्हा परिषदला लढलोय, आम्ही कृषी बाजार समितीवर आहे, आम्ही पंचायत समितीवर आहे, आम्ही कारखान्यावर आहे, आम्ही कुठं नाही, आम्ही सगळीकडे आहोत. आणि आता आता हे आमची वज्रमूळ झाली, आज आमची वज्रमूठ आहे, ही आमची वज्रमूठ आहे. आणि या वज्रमुठीला कोणी चॅलेंज करू नका. कारण कालची आणि मी कोणा आम्हाला सांगताय की उत्तूरचा विकास कुणी केला, बांगला गाडी आत्ता सांगितलं 15 वर्ष शिवसेनेच्या ताब्यात गुंटूरची सत्ता होती ग्रामपंचायतची. पहिले सरपंच भांडव गॅरवे झाले, त्यावेळी ते जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा द्यायचा का जिल्हा परिषदचा राजीनामा द्यायचा म्हणून ते 8 दिवस विचार करत होते. मी त्यांना म्हटलं सरपंच पदाचा राजीनामा द्या आणि जिल्हा परिषदला थांबा. जिल्हा परिषदचा निधी देखील भरपूर आहे, आपल्या गावचा विकास होईल. जिल्हा परिषदला तर गेल्यानंतर त्यांनी सुद्धा भरपूर कामं केली. आणि ही सगळी कामं करता सर उतरूचं डांबरीकरण पहिलं शिवसेनेने केलं, कधी डांबऱ्यांनी पाहिलं राष्ट्रवादी कधी उतरलं डांबर सुद्धा खोलले. त्यानंतर झाले आमचे दत्तात्रय रोंगटे सरपंच, दिलशेठ डोंगरे उप सरपंच, त्याच्यानंतर झाले सरपंच आमचे कांचनताई पानसरे, त्याच्यानंतर विमाताई लोके, मग उप सरपंच भरपूर झाले, त्याच्यानंतर बाळासाहेब फुले सरपंच, धनंजय डोंगरे सरपंच आणि आता संतोष तांबे सरपंच, सगळे शिवसेनेचे ना, सगळ्या शिवसेनेचे. शिवसेनेच्या काळामध्ये विकास झाला नाही, विकास झाला नाही, मग तुमच्या काळात काय झालं हे सांगा, तुमच्या सरपंचांची नावं सांगा आणि त्यांनी किती कामं केली ते सांगा. अरे फक्त दुसऱ्याला नावं ठेवण्यामध्ये तुमचं आयुष्य जाणार आहे. आमदार साहेबांनी खिशातले पैसे घालून एवढं मोठं किडे बांधले कुठीच, तरी आमदार साहेबांना नावं ठेवतात. अरे देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचं हात बी घेऊन ही परिस्थिती आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांना बोलत आपण बडी बोलू पाहिजे. हे उठून आमचं शून्य गाव आहे, आमच्या घरची शिक्षक आहे, आमच्या घरची शिक्षक आणि घरची आड आडानी शिक्षक करायची.
आघाडीने आड़ आड़ी आणि शिक्षक कारण आजही तशीच परिस्थिती आहे. आता फक्त घरं बंद झाले, फ्लॅट झाले, त्यामुळे आमचे आड काढले गेले. परंतु घरचीच शिक्षक आहे आमच्या तालुक्यामध्ये, सहा तालुक्यांमध्ये तिथला एक तरी माणूस त्या ठिकाणी सर्व्हिस निमित्तानं आहे. आणि म्हणून आमचं गाव सुशिक्षित आहे. आम्ही सगळे काय डबल ग्रॅज्युएट आहोत. भांगला साहेब, दिलीप आहे, रामदास आहे, श्री मंडळी संतोष आहे, दत्तात्रय बंधे पप्पू आहे, सगळी तरुण पोर आहेत, अतिशय चांगलं काम करतात. आणि मला एक सगळी गरज नाहीये, ही राष्ट्रवादीवाले आत्ता आले. अरे आमच्या जिल्हा पैसा आम्ही तिघं उभे राहिलो, आमचा धनंजय उभा राहिला, आमचा पप्पू उभा राहिला, आमचा संतोष तांबे उभा राहिला. अरे इथली मी मत आमची ना, तुम्हाला वैभव झाला आणि म्हणून तुम्ही निवडून आलो. आता आम्ही किती एकत्र आहे, मग मताचा काय ठाकूर घालणार आता मनुष्यवान. आणि म्हणून माझ्या बांधवांनो 29 तारखेला धनुष्यवाना समर्थ बदल जाऊन आपल्या लोकप्रिय खासदारांना परत एकदा आपल्याला पाठवायचंय. आणि 10 दिव्याची गाडी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना पाहिजे असे ऐकत मी प्रार्थना करतो. छापतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद.